विधानसभेमध्ये उद्योग मंत्री नारायण राणे विरुद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळाला. जळगाव दूध संघ घोटाळा प्रकरणी ज्या मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आणि या प्रकरणी स्पष्टीकरण देताना राणे यांनी विरोधकांवरच पलटवार केला. जळगाव दूध संघ घोटाळा प्रकरणी विधानसभेत विरोधक दुसऱ्या दिवशीही आक्रमक होते. गुन्हे दाखल झालेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी आक्रमक मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दुसऱ्या दिवशीही चालू शकलं नाही. मात्र विरोधकांचा हे आरोप फेटाळून लावत नारायण राणे यांनी एकनाथ खडसे आणि भाजपलाच टार्गेट केलं आहे. एकही पैशाचा भ्रष्टाचार न होता हे 420 मंत्री आहेत किंवा हे दरोडेखोर आहेत, आधार काय? त्यांनी जवळपास 150-200 एकूण आरोपी केले आहेत, त्या 156 खाली फक्त माहिती मागवली आहे. माफी मागितल्याशिवाय आमची इच्छा आहे कोणतेही कामकाज होऊ नये. विरोधक मात्र गुन्हे दाखल झालेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे या मागणीवर ठाम आहेत. नारायण राणे यांच्या विरोधातही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांनी विधानसभेत याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं. मात्र विरोधकांनी राणे बोलायला उभे राहिल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे नारायण राणे विरुद्ध विरोधक असा संघर्ष विधानसभेत पाहायला मिळाला. सभागृहाच्या कामकाजामध्ये दागे मंत्र्यांचा विषय होता. या मंत्रिमंडळातील आजीबाजी 15 मंत्र्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहे आणि हे जे गुन्हे आहेत ते फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. या ठिकाणी काही दरोडे घातल्याचे गुन्हे आहेत, काही ठिकाणी 302 खाली गुन्हे दाखल आहेत, लुटमार केल्याचे गुन्हे आहेत, काही ठिकाणी पैशाचा अपहार केल्याचे गुन्हे आहेत. जळगाव दूध संघावर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचं प्रशासकीय मंडळ नेमल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या शुल्कामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून या प्रकरणी जळगावमध्ये काही मंत्र्यांसह तब्बल 114 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विधानसभेत या प्रकरणावरून 2 दिवस काम झालं नाही. जळगाव दूध संघ घोटाळा प्रकरणी विधानसभेत 2 दिवस गदारोळ सुरू आहे. यामुळे विधानसभेत कुठलंही कामकाज होऊ शकलं नाही. अनेक महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या नाही तर पुरवणी मागण्याही कुठल्याही चर्चेविना संमत झाल्या. अजूनही विधानसभेतील हा डेडलॉक कायम आहे. विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत तर सत्ताधारी म्हणतायत विरोधकांनी माफी मागावी. त्यामुळे अध्यक्ष आता यातून कसा मार्ग काढतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील पाचपुतेसह दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.